बुधवारी महापौरांच्या कार्यालयात शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भात महापौर श्रीकांचना यन्नम, माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, शहर भाजपा अध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, नगरसेवक शिवानंद पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या आश्वासनाची वचनपूर्ती करण्याच्या हेतूनं बुधवारी महापौर कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. दसरा दिवाळीपूर्वी शहराला व्यवस्थितपणे वेळेवर पाणीपुरवठा करण्यावर भर देणार असल्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पदाधिकारी आणि पालिका प्रशासनाला दिल्या. या बैठकीदरम्यान पालिका विषय समिती सभापती निवडीच्या संदर्भात चर्चा देखील करण्यात आली. याशिवाय स्थायी समितीच्या नव्या वार्षिक सभापती सदस्य निवडीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयास विभागीय आयुक्तांकडून पत्रव्यवहार झाला की नाही, झाला नसेल तर ताबडतोब करा असे निर्देशही यावेळी माजी पालकमंत्र्यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला दिले. दसरा दिवाळीपूर्वी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत, व्यवस्थित आणि वेळेवर सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, त्या पद्धतीनं नियोजन करण्याचे आदेश पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाला दिलेले आहेत. गेले महिना झालं मी महापौरताईंना म्हणत होतो की शहरातला पाण्याचा प्रश्न जो आहे, जे 4 दिवसाआड कुठं 3 दिवसाआड कुठं 5 दिवसाआड येतं, ते रेग्युलर व्यवस्थित उभायला पाहिजे. आणि सण आलेले, दसरा आले, दिवाळी आले, या सगळ्या सणामध्ये पाणी हा लोकांना, नागरिकांना व्यवस्थित आणि वेळेवर मिळायला पाहिजे. ह्यासाठी आज महापौरताईंनी म्हणले की आज आपण आयुक्तांशी बोलू, आयुक्तांना बोलून या संदर्भात सांगितलं की आम्हाला 3 दिवसाआड टाकायला नको, सोलापूर शहराला 2 दिवसाआड पाण्याची यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी 1-15 दिवसात त्याचा अभ्यास करून पूर्णपणे त्याचं नियोजन करून लवकरात लवकर करू.